नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। हनुमान टेकडी, शिव कोळीवाडा, अगरवाडा म्हणजे सध्याचे गुरु टेक बहादूर नगर स्टेशन। एकोणीसशे 1980 साला आधी या स्टेशनचे नाव कोळीवाडा असे होते। या स्टेशनच्या पूर्वेला 5 मिनिटावरच हनुमान टेकडी आणि पश्चिमेला शिव किल्ला आहे। हनुमान टेकडी विकासाचे कार्य अंदाजे 1988 पासून विश्व हिंदू परिषदेने घेतले आहे, त्यामुळे ही टेकडी झोपडपट्टीपासून वाचली आहे, पण चहूबाजूला झोपडपट्टीने ती वेढलेली आहे। 50 ते 60 वर्षापूर्वी मिठागर आणि खाडीने व्यापलेली जागा सध्या झोपड्यांनी व्यापलेली दिसते। इथे मासेमारी, भात शेती, वीटभट्टी, मिठागर असा उद्योग चालत असे। आपण आपला इतिहास विसरू शकत नाही। टेकडी परिसरात गार्डन आणि मुलांना खेळण्याचे विविध साधने उपलब्ध आहे। हनुमान टेकडीच्या कमानीपासून चालत गेल्यावर आपण अशा गर्दीच्या भागात आहोत याची जाणीव आपल्याला होत नाही। टेकडीवर जाण्यास सिमेंटच्या पायऱ्या आहेत, त्याचप्रमाणे दगडी पायऱ्या आहेत। आपण 3-4 मिनिटातच टेकडीवर पोहोचतो। इथे मुंबई शहरात उपचारासाठी येणाऱ्या आजारी व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था अगदी अल्प दरामध्ये केली जाते। तसेच रुग्णवाहिकाही आहे, त्यांना न्याहारी, भोजन व्यवस्था, त्याचप्रमाणे सभागृह, निवासाच्या खोल्या इथे आहेत, अभ्यासिका आहेत, तसेच इथे स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाते। येथील वस्तीत आरोग्य शिबिर, डोळे तपासणी अशा प्रकारचे समाजहिताचे कार्यक्रम घेतले जातात। सुरुवातीस हे मंदिर छोटे होते आणि आता त्याचे रूपांतर भव्य मंदिरात झाले आहे। येथून मुंबईचा प्रदेश, चुनाभट्टी आणि बापदेवाची जागा, तसेच बांद्रा, चेंबूर ही गावठाणे, तसेच शिव किल्ला, वडा परिसर आपल्याला दृष्टीस पडतो। या परिसरात फिरताना आपल्याला निवांत भक्तिमय सुशोभित टेकडीचे दर्शन होते। बंधूंनो आणि भगिनींनो, आपण नक्की या स्थानाला भेट द्यावे आणि जमल्यास समाज कार्यास आपला हातभार लावावा, आपले अनुदान त्यांना या कार्यासाठी द्यावे, म्हणजे लोकसेवा त्याचप्रमाणे समाजसेवेचे कार्यक्रम आखता येतील। सदर माहिती ही माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी घेतलेली आहे। या कार्याला, सेवाभावी संस्थेला माझा प्रणाम। जय हिंद, जय शिवराय, जय हनुमान। Thank you.